काहीच गुन्हा नसताना बापाला पोलिसांनी पकडून नेले पालातून, तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता. तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता. लहान भावाला घेऊन आई निघून गेली नव्या बापासोबत, तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता. कोवळ्या बहिणीचा आजीने सौदा केला आणि पदर लावून दुसवट्यावर दिली, तेव्हाही मुलगा पुस्तक वाचत होता. मामा आत्या चुलते दारू गाळता गाळता गळत चालले होते, मुलगा पुस्तक वाचत बसलेला होता. पुस्तक वाचून मुलगा हुशार झाला. पोलीस इन्स्पेक्टर होऊन वस्तीमधून दूर निघून गेला. बापाला पोलिसांनी सोडून दिले की नाही, आई अजून किती वेळा बाप बदलत राहील, अनेक लग्ने होताना बहीण किती वेळा मरत असेल, दारू गाळणारी माणसं किती दिवस गुदमरत राहतील, याचा तपास करायला तो परत आलाच नाही. मुलगा अशी नेमकी कोणती पुस्तकं वाचत होता? मुलगा अशी नेमकी कोणती पुस्तकं वाचत होता?